नमस्कार, मी राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. ज्या हिंजवडी आय टी पार्कमुळे पिंपरी चिंचवड आणि पुणे शहराला आय टी सिटीची ओळख मिळाली होती, तो हिंजवडी आय टी पार्क आता संपुष्टात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण आय टी पार्कमधील वाहतूक कोंडी, अपुरे रस्ते आणि अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे 37 नामांकित छोट्या मोठ्या कंपन्या या हिंजवडी आय टी पार्क सोडून इतरत्र स्थलांतरित झाल्या असल्याचा दावा हिंजवडी इंडस्ट्रियल असोसिएशननं व्यक्त केला आहे. हिंजवडी आय टी पार्क बंद पडण्याच्या मार्गावर. हिंजवडी आय टी पार्क मधील 37 छोट्या मोठ्या कंपन्या झाल्या परराज्यात स्थलांतरित. आय टी पार्क मधील वाहतूक कोंडी, अपुरे रस्ते आणि अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे नामांकित आय टी कंपन्यांनी काढला काढता पाय. हिंजवडी भागात सध्या मोठमोठ्या नामांकित आय टी कंपन्यांचे कॅम्पस आपल्याला आजही पाहायला मिळत आहेत. मात्र त्या मोठमोठ्या नामांकित कंपन्यांमधील प्रोजेक्ट्स मात्र इतर राज्यात स्थलांतरित झाले आहेत. मागच्या एक दशकापासून राज्य सरकार हिंजवडी परिसरामध्ये रस्ते रुंदीकरण, नवे रस्ते आणि वाहतूक कोंडीसारख्या मूलभूत पायाभूत सुविधा देऊ न शकल्यानं हिंजवडी आय टी पार्कमधील जवळपास 37 छोट्या मोठ्या आय टी कंपन्या परराज्यात स्थलांतरित झाल्याचा दावा हिंजवडी इंडस्ट्रियल असोसिएशननं केला आहे. आमच्या रेकॉर्डप्रमाणे इथून आत्तापर्यंत 37 कंपन्या स्थलांतरित झालेल्या आहेत. 3-4 कुठे बाहेरला गेल्यात किंवा मगरपट्ट्याला गेल्यात, पण बऱ्याच बंगलोरला गेल्यात, हैदराबादला गेल्यात, चेन्नईला गेलेल्या आहेत. त्यामुळे काय की इथले कंपन्या तर कमी होतातच, पण तेवढा रोजगार आणि जे रेव्हेन्यू आहे आपलं ते कमी होतं आहे इथं. आमची मागणी एवढीच आहे प्रशासनाकडे की या आय टी पार्ककडे जे तुम्हाला एवढं रेव्हेन्यू देतं आहे, एवढ्या नोकऱ्या देतं आहे, त्याच्याकडे थोडं जातीने लक्ष घालावं. काय काय त्याचे प्रॉब्लेम्स आहेत, काय काय त्यांना रिक्वायरमेंट आहेत, त्याच्याकडे लक्ष द्यावं आणि त्याप्रमाणे या आय टी पार्कला जे महत्त्व द्यायचं आहे तेवढं महत्त्व देऊन इथं मूलभूत सुविधा तरी जरा चांगल्या परिस्थितीत आम्हाला द्याव्या. राज्यात कोणतेही सरकार असो, मात्र राज्यातील औद्योगिक मंत्री आणि राज्य सरकार हे आय टी पार्कमधील पायाभूत सुविधांकडं सातत्यानं दुर्लक्ष करत असल्यानं आज आय टी पार्कमधील काही कंपन्या आणि त्यांचे काही प्रोजेक्ट्स परराज्यात स्थलांतरित होत आहेत, असा आरोप आय टी इंजिनियर फाईट फोरमने केला आहे. त्यामुळे राज्य सरकारचं महसूल मोठ्या प्रमाणात बुडत असून आय टी इंजिनियर्सची बेरोजगारी देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हिंजवडी आय टी पार्कचं जर तुम्ही मेजरली बघितलं, ते जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते गेले बरेच वर्ष तर आय टी पार्ककडे कोणाचं लक्षही नाही आहे. त्याचे रोड्स व्यवस्थित नाही आहेत, ट्रॅफिक जॅम मोठे आहेत आणि त्याचे बॅकअप रोड जे व्हायला पाहिजेत तेवढ्या स्पीडने झाले नाही आहेत. त्यामुळे बऱ्याचशा कंपनीला तिथं एम्प्लॉईजला एक एक्स्ट्रा टाईम स्पेंड करावं लागतं 1-2 तास ट्रॅफिकमध्ये, आणि ते एक मेजर रिझन आहे ज्यामुळे बऱ्याचशा कंपन्या बाहेर चालल्या आहेत. पण आपल्या गव्हर्नमेंटकडनं आणि आपल्या जे SEZ जे आय टी पार्कला जे SEZ असतं त्याचे जे डेव्हलपमेंट कमिशनर आहेत ही रिस्पॉन्सिबल, त्यांनी ते सगळं आय टी पार्कच्या गोष्टी बघायला लागतात की इन्फ्रा त्याचं कसं आहे आणि बेस्ड ऑन दॅट त्या कंपन्या तिथं राहणार आहेत. जर पुण्यामधलं इन्फ्रास्ट्रक्चर खराब असेल तर प्रत्येक कंपनीला वाटणार की बाबा मी चांगल्या एरियामध्ये किंवा चांगल्या ठिकाणी रिलोकेट व्हावं, आणि तसं न होण्यासाठी गव्हर्नमेंट, इंडस्ट्रियल मिनिस्टर यांनी मीटिंग घेऊन पुण्याचं आय टी पार्कचं इन्फ्रास्ट्रक्चर सुधारलं पाहिजे आणि डेव्हलपमेंट कमिशनरनी स्पेशली त्यात लक्ष घालून हे इन्फ्रास्ट्रक्चरची आत्ताची जी कंडिशन आहे ती सुधारली पाहिजे. फक्त हाच एक कारण आहे का की वाहतूक कोंडी आणि अपुरे रस्ते हाच एक कारण आहे की याच्यामागे वेगळे अजून काही कारणं आहेत स्थानिक लोकांचे? पुण्यामध्ये जे वाढत चाललेले जे सोशल इश्यूज आहेत त्यामध्ये काही एम्प्लॉईजला होणारा त्रास असेल किंवा इवन जे इन्फ्रास्ट्रक्चरल प्रॉब्लेम जे पाण्याचे सुद्धा प्रॉब्लेम आहेत आणि जे आय टी पार्कचे बाहेरच्या एरियामध्ये आहेत सिटीच्या पेरिफेरीमध्ये तिथं जे होणारे इश्यूज आहेत, सिक्युरिटी असेल काय असेल, हे सगळे कारण होऊ शकतात. पूर्वी पुणे हे प्रेफर्ड लोकेशन होतं म्हणजे आय टी एम्प्लॉईजसाठी पण आणि कंपन्यासाठी पण. आता कंपनीज पण बाहेर जात आहेत आणि एम्प्लॉईज पण पुण्यामधल्या ऑफर ॲक्सेप्ट करणार नाहीत तेवढ्या प्रमाणात, कारण का जर सिक्युरिटी तर नसेल किंवा इथं जर मुलांना चांगले स्कूल्स नसतील किंवा पाण्याचा जर मेजर प्रॉब्लेम असेल तर ह्या कंपन्याज आणि एम्प्लॉईज हे दोन्ही पण बाहेर जाण्याचा प्रयत्न करतील. स्थानिक गुंडागर्दी आणि वाहनांच्या तोडफोड सारख्या अशा घटना होतात, त्याचा पण काही इम्पॅक्ट पडतोय का आय टी पार्क? नाही पडणार, कारण का पुण्याला एक सेफ सिटीचा टॅग होता. तो टॅग जर प्रत्येक ठिकाणी आपल्याला काही ना काहीतरी इश्यू होताना दिसत असतील तो सेफ टॅग ज्यावेळी सिटी एखादा लूज करती तो सिटीचा सेफ टॅग लूज झाल्यानंतर तिथं येणारा जो एम्प्लॉईजचा ओढा आहे, जे टॅलेंट आहे, ते टॅलेंट पण थांबतं. त्यामुळे कंपनी बघते की बाबा कुठं आम्हाला जास्त रिसोर्सेस मिळत आहेत आणि बेस्ड ऑन दॅट ती कंपनी रिलोकेट होण्याचा प्रयत्न करते. याच्यामध्ये गव्हर्नमेंटची पॉलिसी खूप महत्त्वाची आहे. गव्हर्नमेंटने चांगल्या पॉलिसीज बनवून, इन्फ्रा चांगलं बनवून कंपन्याज खेचून आणल्या पाहिजेत. दे हॅव टू रीच आउट टू द कंपनीज
आपल्या इथल्या एक्झिस्टिंग कंपनीज बाहेर जात आहेत का नाहीत हे गव्हर्नमेंटने बघितलं पाहिजे. कंपन्या तर तिथेच दिसत आहेत फक्त त्यांचे प्रोजेक्ट तिथे सुरू आहेत का? अशा बऱ्याचशा मोठ्या कंपन्या आहेत ज्यामध्ये काय होतं की जे इथं 20,000 एम्प्लॉय असतील तर ते एक्सपांड करताना दुसऱ्या एरियात एक्सपांड करतात जिथं चांगल्या पॉलिसीज त्यांना मिळतात. तर गव्हर्नमेंटने हा टॅप ठेवला पाहिजे की बाबा एखादी कंपनी एक्सपांड होती आहे तर ती आपल्या राज्यात एक्सपांड व्हायला पाहिजे, कारण का आपण इनिशियली त्यांना सपोर्ट केलेला आहे. असं नाही झालं पाहिजे की सुरुवातीच्या काळात आपण त्यांना मदत केली आणि ज्यावेळी त्यांच्या ग्रोथचा कालावधी असेल त्यावेळी ते दुसरीकडे कुठे जातील, तसं होता कामा नये. आपल्या जिथं त्यांनी जास्त स्कोपमध्ये एक्सपांड झालं पाहिजे. मागच्या 2 ते 3 वर्षांपासून राज्य सरकारनं हिंजवडीतील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी शिवाजीनगर ते हिंजवडी असा मेट्रो मार्ग तयार केला, पण हा मेट्रो मार्ग अजूनही पूर्णत्वास आला नाही. त्यातच आयटी पार्कला फक्त भूमकर चौक आणि वाकड फ्लायओव्हर असे दोनच मुख्य कनेक्टिंग मार्ग आहेत, त्यामुळे दर दिवशी हिंजवडीमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. तसेच पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पाणी तुंबत असतं. अशा काही अडचणीत मागच्या काही वर्षांपासून हिंजवडीतील आयटी कंपन्या आणि त्यांचं व्यवस्थापन काम करत आहेत. त्यातही राज्य सरकारने योग्य खबरदारी न घेतल्यास उर्वरित आयटी कंपन्या देखील कधीपर्यंत हिंजवडीच्या वातावरणात टिकू शकतील अशी शंका आता उपस्थित होतीये. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyridge, proudly Indian.